मला परदेशात जायचंय करिअर करण्यासाठी. जाणार कुठे आहेस? मी अरब कंट्रीज जाईन. तिथे जाऊन काय करणार ते मी नाही ठरवणार, अरबच ठरवतील. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग, अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू, आगा वेगळा मामा, अशा एक ना अनेक हटके स्टाईलने प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झालेला, महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघरात पोहोचलेला स्टार म्हणजे ओमकार भोजने. कमी वेळात ओमकारने त्याच्या कॉमेडी स्टाईलमुळे जबरदस्त फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. लवकरच ओमकार सिनेमात देखील झळकणार आहे हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. एका बिग बजेट सिनेमामध्ये ओमकारची वर्णी लागली आहे. या सिनेमात ओमकार मुख्य नायकाच्या भूमिकेत असला तरी सिनेमाचं नाव आणि मुख्य नायिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. बरं, हे सगळं सुरू असतानाच ओमकार भोजनेच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आणि एक गुड न्यूज आहे. ओमकारच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज म्हणजे ओमकार आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात तुम्हाला यापुढे दिसणार नाहीये. होय, लोकमत फिल्मेला मिळालेल्या एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट नुसार ओमकार हास्य जत्रेमधून बाहेर पडलाय. एकदा मी तुला राणीच्या बागेत घेऊन गेलो होतो तेव्हा ना दत्तू त्या पाण घोड्याने माझ्यावर अटॅक केला होता. का? त्याला वाटलं मी त्याचं बाळ चोरून नेऊन पळवतो. कोकणचा कोहिनूर अशी ओळख असलेला ओमकार हास्य जत्रेच्या मंचावर साकारत असलेल्या स्किट मधील त्याच्या बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा अनेकांना भावला. मात्र ओमकारचे हे कॅरेक्टर्स तुम्ही आता मिस करणार आहात. मात्र असं असलं तरी आम्ही तुम्हाला देणार आहोत आणखी एक एक्सक्लुसिव्ह बातमी. ओमकारच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज म्हणजे तो हास्य जत्रेमध्ये जरी दिसणार नसला तरी एका प्रसिद्ध कॉमेडी शो मध्ये तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे. झी मराठीवरील फू बाय फूचं नवं पर्व खूप वर्षांनी तुमच्या भेटीला येते. यामध्ये इतर विनोद वीरांसोबतच ओमकार भोजनेची एंट्री होणार आहे की नाही एक्सक्लुसिव्ह बातमी. निर्मिती सावंत, उमेश कामत जज करत असलेल्या आणि वैदेही परशुरामी अँकरिंग करत असलेल्या फू बाय फूच्या नव्या कोऱ्या पर्वात सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे, कमलाकर सातपुते, नेहा खान, आशिष पवार आणि बरेच कलाकार विनोदवीर म्हणून सहभागी होणार आहेत. यातच आता ओमकार भोजनेच्या एंट्रीने सगळ्यांनाच खूप मोठं सरप्राईज असणार आहे. आता ओमकार त्याची कोणती विनोदी स्टाईल हिट करणार यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. ते जर तुझ्या बोलण्याने ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना खरं खरं सांगून टाकणार. डोळे वटारून बघू नकोस आई, मला डोळे वटारून बघू नकोस. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी माझ्या बापाला घाबरत नाही. तर नाही आई, आज मला खरं बोलण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आई, झूठ बोलकर दरिया तो हम भी पार कर देते मगर हर वक्त डुबा दिया हमें हमारी सच बोलने की आदत नहीं. काय काय चाललंय? आम्ही अब्बूजान आ गए. तुम्हाला काय वाटतं, ओमकारने हास्य जत्रेमधून घेतलेली एक्झिट तुम्हाला पटलीय का? आणि हास्य जत्रेमध्ये तुम्ही ओमकारचं कोणतं कॅरेक्टर जास्त मिस कराल हे आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या लेटेस्ट अपडेट्स सगळ्यात आधी मिळतील. फेसबुकवरही हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या पेजला लाईक करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.